नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज तुमच्यासाठी घेऊन आलो खूप सुंदर अशी शेतजमीन, परत एकदा म्हणजेच 80 गुंठे शेतजमीन फक्त 3 लाखामध्ये. आपण पूर्वीचा जो 80 गुंठे शेतजमीन 3 लाखामध्ये ज्यांना घेण्याची सुवर्णसंधी मिळाली नाही, त्यांनी या शेतजमिनीसाठी त्वरित प्रयत्न करा. पूर्ण व्हिडिओ पहा व आपली प्लॉट विजिट फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि प्लॉट विकत घ्या. मी 99 प्रॉपर्टी चॅनल ओनर J.M.Sandhi आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच 99 प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा. तसेच आपण आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम लिंकला क्लिक करून टेलिग्रामला जॉईन व्हा, तसेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स 8 ते 10 दिवस आधीच मिळवा, त्यामुळे आपण जमीन घेण्यासाठी तयार राहाल. तर चला मित्रांनो, आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आजची ही शेतजमीन जिल्हा कोल्हापूर, तालुका शाहुवाडी व कोल्हापूरपासून फक्त 47 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावामध्ये ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, सदरच्या शेतजमिनीचे एकूण क्षेत्र हे 80 गुंठे आहे, म्हणजेच 2 एकर क्षेत्र आहे व ही शेतजमीन वर्ग 2 या प्रकारची आहे व या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर 4 व्यक्तींची नावे आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे 20 गुंठे क्षेत्र आहे, त्यामुळे 4 गुंठे क्षेत्र मिळून ही शेतजमीन 2 एकर झालेली आहे व ती आपणास मिळणार आहे. मित्रांनो, सदरची शेतजमीन ही रिसेल आहे. आत्ता ही शेतजमीन एका व्यक्तीने विकत घेतलेली आहे, त्यांच्याकडून आपल्याला ही शेतजमीन आत्ता उपलब्ध होणार आहे, त्यामुळे सिंगल ओनर प्रॉपर्टी आपल्याला मिळून जाते. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल की संपूर्ण शेतजमीन ही वर्कस आहे, असा टेकडीचा उतार आहे व ही शेतजमीन संपूर्ण लाल मातीची आहे, त्यामुळे येथे आपण कोणत्याही प्रकारची लागवड करू शकता. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये एक छोटासा भाताचा वापा आहे, त्यामध्ये प्रत्येक वर्षी शेतकरी भात करतात व बाकीच्या शेतजमिनीवर थोड्या नाचणी पीक लावतात, त्यामुळे आपण येथे भात व नाचणी करू शकता व बाकीची जमीन ही पडीक आहे, त्यामध्ये बरीच झाडे झुडपे आहेत, ती आपल्याला स्वच्छ करून संपूर्ण शेतजमीन आपल्याला उपयोगात आणता येऊ शकते. आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल की जमिनीला कच्चा रोड उपलब्ध आहे, परंतु सध्या आत्ता आपली 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर या शेतजमिनीपर्यंत जाऊ शकत नाही, कारण मध्ये थोडं रस्त्याचं काम चालू आहे. आपल्या शेतजमिनीला लागून वाडी आहे, वाडी वस्तीजवळ आहे, त्यामुळे वाडी व लाईटची व्यवस्था आपल्या शेतजमिनीला झालेली आहे. मित्रांनो, या शेतजमिनीच्या जवळच एक वाडी आहे, त्या वाडीला शासनाकडून रोड मंजूर झालेला आहे, तो भविष्यात होईल, परंतु सध्या आत्ता या शेतजमिनीला आपल्याला चालत जावं लागतं. कच्चा रोड आहे पण मध्ये थोडा खराब आहे, त्यामुळे आपली 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर इथे जाऊ शकत नाही. आपणाला डांबरी रोडपासून ही शेतजमीन 800 ते 900 मीटरवर आहे, त्यामुळे अर्ध्यापर्यंत आपणाला 2 व्हीलर घेऊन जाता येईल व तिथून आपल्याला इथे चालत जावं लागेल. 4 व्हीलर घेऊन जाल तर डांबरी रोडला लावून आपल्याला 800 मीटर चालत जावं लागेल. मित्रांनो, लाईटचे खांब म्हणाल तर वाडीपर्यंत लाईटचे खांब आलेले आहेत, त्यामुळे लाईटची चिंता नाही. पाण्यासाठी म्हणाल तर इथे आपण बोर पाडू शकता, विहीर पाडू शकता, इथे भरपूर पाणी आपल्याला उपलब्ध आहे, कारण नदीजवळ आहे, किंवा आपण नदीतून पाईपलाईन करूनसुद्धा आपल्या शेतजमिनीपर्यंत पाणी आणू शकता, किंवा शेजारी ज्याने ऊस लावलेला आहे त्यांच्याशी बोलणी करून आपण पाणी त्यांच्याकडूनही विकत घेऊ शकता. मित्रांनो, या शेतजमिनीच्या बाजूलाच एका शेतकऱ्याची ऊस शेती आहे, त्याचप्रमाणे आपणही येथे बर्डिंग करून JCB च्या सहाय्याने टप्पे पाडून आपणही येथे ऊस शेती करू शकता. त्याचप्रमाणे आपण टप्पे न करता यामध्ये आपण आंब्याची बाग करू शकता, काजूची बाग करू शकता, किंवा फणस लागवड करू शकता, नारळाची शेतीही करू शकता. त्यासाठी फार काही डेव्हलपमेंट खर्च करावा लागत नाही, आपण यामध्ये चांगल्या प्रकारे ही बाग लावू शकता व त्यातून चांगले उत्पन्न कमवू शकता. मित्रांनो, या शेतजमिनीमध्ये आपण महोगनी लागवड करू शकता, सागवान लागवड करू शकता, तसेच चंदनाची शेतीही करू शकता व त्यातून चांगले उत्पन्न कमवू शकता. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल की खूप सुंदर असा व्ह्यू आहे, त्यामुळे आपण येथे फार्महाऊस बांधू शकता. खूप सुंदर असे फार्महाऊस येथे बांधून आपण येथे उत्तम शेती करू शकता. आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल की बघा कसा सुंदर व्ह्यू आहे, असा सरकता ह्या जमिनीला स्लोप आहे, त्यामुळे आपण वरच्या साईडला आपले एक फार्महाऊस बांधून आपण इथे राहू शकता, कारण वाडीजवळ आहे, लाईट आहे व पाण्याची सुद्धा उपलब्धता इथे झालेली आहे. मित्रांनो, ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांना फक्त थोडीच शेती पाहिजे व कमी पैशामध्ये पाहिजे, तर ही शेतजमीन त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे.
दोन एकर म्हणजेच 80 गुंठी शेतजमीन आपल्याला मिळून जाते फक्त 3 लाखामध्ये. त्यामुळे ही सुवर्णसंधी सोडू नका, कारण या छोट्याशा शेतजमिनीमध्ये आपण शेळीपालनाचाही प्रोजेक्ट करू शकता, गाईपालनाचा प्रोजेक्ट करू शकता व आपले उद्योजक होण्याचे स्वप्न या शेतजमिनीतून पूर्ण करू शकता. मित्रांनो, आपल्याला ही शेतजमीन आवडली असेल, घ्यायची इच्छा असेल, तर त्वरित 99 प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधून आपली प्लॉट विजिट फिक्स करा, पेपर व्हेरीफाय करा आणि हा प्लॉट विकत घ्या. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल नोटिफिकेशन ऑन करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा, की जेणेकरून सर्वांना अशा सुंदर शेतजमीन विकत घेता येते. हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.